वेलकम बॅक माय चॅनल। तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि कशा तुम्ही सगळे कमेंट जरूर करा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी व्लॉगिंग वगैरे नाही शेअर करणार, तर आज मी एक छानशी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ती मी रेसिपी म्हणजे 10 मिनटात आपण बासुंदी कशी करू शकतो ते, तर मी आज पुऱ्या बनवणार आहे। त्यामुळे पुरी आणि बासुंदी खूप छान असं कॉम्बिनेशन आहे, म्हणून मी 10 मिनटात इन्स्टंट अशी बासुंदी कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। तर तुमची पण अशीच पद्धत असेल तर मला नक्की कमेंट करा। माझ्या या चॅनेलवरती मी जे घरात माझ्या मी डिश बनवते त्याच मी तुमच्याशी शेअर करत असते। तर तुमच्या पण काही वेगळ्या पद्धती असतील किंवा नवीन काही ट्रिक असतील तर जरूर माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला, यातून काही नवीन आयडिया मिळाली, नवीन काही शिकाय मिळालं तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला तर आता मी तुम्हाला उशीर न करता दाखवते इन्स्टंट आपण 10 मिनटात कशी बासुंदी करू शकतो। फार काही साहित्य लागत नाही, घरचंच आपलं सर्व साहित्य आहे, त्यापासूनच मी बासुंदी बनवणार आहे। तर बघा तर मग कशी वाटते तुम्हाला। बासुंदी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कढई एक गरम करत ठेवलेली आहे। आणि बासुंदीसाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर एक मोठा बाउल म्हणजे साधारण 7 ते 8 चमचे मी इथे घेतलेले आहे दूध पावडर। तर दूध पावडर घेतलेले आणि इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काही, आणि जायफळ आणि वेलची पूड घेतलेले। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत, आणि काही ड्रायफ्रूट्स आहेत त्याची मी पावडर केले आहेत, आणि थोडेसे मी असे अख्खेच ते तुकडे केलेले आहेत। तर पावडर केल्याने आपली ड्रायफ्रूट्सची पावडर केली तर आपण त्यामध्ये दुधात त्याचा छान असा फ्लेवर येतो, आपल्या बासुंदीला पण खूप छान असा त्याचा फ्लेवर येतो। त्यामुळे थोडीशी पावडर जर आपण ड्रायफ्रूटची त्यामध्ये मिक्स केली तर छान लागतं। तर या ठिकाणी आपल्याला 2 चमचे तूप आपण या कढईमध्ये गरम करत ठेवलेलं आहे। तूप छान मेल्ट झाल्यानंतर आपण जे 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे त्याच्यामधीलच 1/2 कप दूध आपण याच्यामध्ये घालणार आहोत। आणि या ठिकाणी तुम्ही केसरसुद्धा वापरू शकता, केसर वापरल्याने बासुंदीचा आपला फ्लेवर पण वाढतो आणि कलरही खूप छान येतो, त्यामुळे तुम्ही केसरसुद्धा वापरू शकता। आणि या ठिकाणी आपलं तूप छान असं मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामध्येच मी आता हे 1/2 कप दूध ॲड करते आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेते। आणि हे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध पावडर, आपण एकाच वेळी सर्व दूध पावडर आपण ॲड करणार आहोत। तरी झटपट अशी बनणारी जरी बासुंदी असली तरी चवीमध्ये काही फरक येत नाही। जे आपण ट्रॅडिशनल पद्धतीने दूध आटवून जी बासुंदी बनवतो त्याची जशी चव असते तशी सेमच चव आपल्याला ह्या बासुंदीतसुद्धा येते। जशी आपण मार्केटमधून आणतो त्याप्रमाणेच याचीसुद्धा चव असते। तर खूप बनणारे अशी ही बासुंदी आहे। तर या ठिकाणी हे दूध पावडर, तूप आणि दूध याचं मिश्रण आहे, व्यवस्थित मिक्स करायचं। 1-5 मिनटं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, त्याच्या सर्व गाठी आपण मोडून घेणार आहोत। आणि जरी काही गुठळ्या शिल्लक राहिल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही। तर एक हाय फ्लेम नाही करायचा गॅसचा, तर स्लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित 1-5 मिनटं। 5 मिनटामध्ये हे सर्व मिश्रण छान असं एकजीव होतो आणि कडनं आपण जे तूप घातले ते सुद्धा छान असं तूप या मिश्रणाला कडेने सुटतं। तर 1-5 मिनटानंतर आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही याचा असा छानसा गोळा बनत चाललेला आहे। आता या ठिकाणी आपण हे जे दूध आहे ते मिक्स करून छान असं त्याला उकळी आणणार आहोत आणि गॅसचा फ्लेम मोठा करायचा ह्यावेळी आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं। दूध मिक्स केल्यानंतर 1-3 मिनटं आपल्याला याचं ढवळत राहायचं आहे आणि साईडनं जी मलई चाटलेली आहे ती सुद्धा आपण दुधामध्येच ॲड करत राहणार आहोत। तर या ठिकाणी 2-3 मिनटं आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण आता हे ड्रायफ्रूट्स आहेत आणि वेलची पूड आणि जायफळ पूड आहे ते सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर साखर घालताना आपण दूध पावडर आपली गोड असते तर त्याच्याही प्रमाणात आपल्याला साखर घालायची आहे. तर या ठिकाणी मी इथं अर्धा वाटी साखर घातलेली आहे आणि साखर छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला एक 5 मिनटं आपल्याला हे मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर आपली बासुंदी तयार होते आणि बासुंदी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट येते, त्यामुळे यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि आपण आता ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. तर 10 मिनटामध्ये आपली बासुंदी रेडी आहे सर्विंगसाठी. बघू शकता किती छान असा त्याला रवा टेक्स्चर आलेला आहे. ट्रॅडिशनल बासुंदीमच्या चवीमध्ये नेच्या चवीमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रमाइज बदल जाणवत नाही. तुम्ही जरूर एक ट्राय देऊ शकता या रेसिपीसाठी, तर नक्कीच ट्राय द्या. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनसुद्धा जरूर प्रेस करा.